नमस्कार, आज अश्विन कृष्ण त्रयोदशी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी. ठाण्यातील पहिल्या स्थानिक श्रीस्थानक वाहिनीचं 5व्या वर्षात पदार्पण. महापालिकेतील 2 समित्यांच्या माध्यमातून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवण्याचा उद्योग. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप. आणि नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त 5:05 6:35 या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंग स्नान केलं जातं. उद्या चंद्रोदय 5:05 तर सूर्योदय 6:35 होणार असल्यामुळं यावेळेत अभ्यंग स्नान करावं असं पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी सांगितलं. शरीराला तेल, उठणे, अत्तर लावून मसाज करून गरम पाण्याने स्नान करण्याला अभ्यंग स्नान म्हणतात. अभ्यंग स्नान केल्यानं स्नायू बळकट होतात, त्वचा तेजस्वी होते. थंडीमध्ये त्वचा कोरडी होत असल्यानं अभ्यंग स्नान उपयुक्त ठरतं असं सोमण यांनी सांगितलं. दिवाळीच्या उत्सवात वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी असंही दाकरू सोमण यांनी सांगितलं. दिवाळीच्या खरेदीची धूम सुरू असल्याने ठाण्यातील अनेक रस्त्यांवर काल आणि आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. तर दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सवलतींमुळे मॉल गजबजले असून मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे देखील शहरात कोंडी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची दमछाक होत असून शहरातील राम मारुती रोड, मुख्य बाजारपेठ, जांभळी नाका या परिसरात वाहतूक मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी मॉल व्यवस्थापनाला महत्त्वाच्या सूचना केल्या असून मॉल व्यवस्थापनाने वाहन पार्किंग व्यवस्थेसह खाजगी ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले रोड, राम मारुती रोड आणि जांभळी नाका हे परिसर व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जातात. स्टेशन रोड परिसरातील रस्ते रुंद केले असूनही रस्त्याकडेला फेरीवाल्यांनी उच्छाद मांडल्याने कोंडीत भर पडली आहे. मात्र सध्या ठाणे पोलिसांची शक्ती महामार्गावरील कोंडी सोडवण्यामागे लागल्याने शहरातील वाहतूक नियमन करताना पोलीस बळ तुटपुंजे पडत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेनं बेशिस्तपणे वाहनं उभी करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली असून यामुळं पोलीस आणि वाहन चालकांमध्ये खडाजंगीचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं संस्कार संस्थेच्या माध्यमातून पणन आणि कृषी महामंडळाच्या सहकार्यानं पोखरण खेवराई सर्कल येथील SRA इमारत कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात झाली आहे. काल या आठवडा बाजाराचा शुभारंभ आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाला. हा आठवडा बाजार दर रविवारी दुपारी 3 ते 8 या वेळेत भरवला जाणार आहे. या आठवडा बाजारात थेट शेतकऱ्यांकडून भाजी आणली जाणार असल्यानं यामध्ये दलाल नसणार आहेत. या आठवडा बाजारात विविध भाज्या, पालेभाज्या, कडधान्य, तांदूळ बाजारभावापेक्षा कमी भावात उपलब्ध होईल असं संजय केळकर यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये केळकर यांच्या पुढाकारानं 8 ते 10 ठिकाणी असे आठवडा बाजार सुरू असून शेतकऱ्यांना थेट शेतातली भाजी मिळावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही बळ मिळावं अशा हेतूनं ही संकल्पना राबवली जात असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. निविदा छाननी समिती आणि निविदा समिती या दोन्ही समित्या अनावश्यक असून या समितीमधून अपात्र ठेकेदारांना बेकायदेशीररित्या पात्र ठरवण्याचा उद्योग सर्रास सुरू असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणलं. रवींद्र चव्हाण यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी महापालिकेतील अनेक बेकायदेशीर गोष्टी नगरसेवकांनी रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणल्या.
महापालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचारात सामील असल्याचंही या नगरसेवकांनी सांगितलं. बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी आरक्षण बदलाच्या विषयांपैकी एक विषय केवळ मर्जीतल्या ठेकेदाराशी चर्चा पूर्ण राहिल्यानं हा विषय कोणतंही कारण न देता तहकूब करण्यात आल्याचं नगरसेवकांनी सांगितलं. महापालिकेतर्फे शहरात कॅमेरे बसवले जात असून ते फक्त शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात बसवले जात आहेत. निविदा छाननी समिती आणि निविदा समिती अनावश्यक असून गैरपद्धतीनं ठेकेदारांशी चर्चा करून मर्जीतल्या ठेकेदारांना शिवसेना आणि पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून कामं दिली जातात, ज्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते असंही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून निदर्शनास आणण्यात आलं. या बैठकीनंतर रवींद्र चव्हाण यांच्यासह नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. निविदा छाननी समिती आणि निविदा कमिटी याविषयी विचार करण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी यावेळी दिलं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मागणी केलेली प्रमुख कामं नोव्हेंबरपर्यंत अर्थसंकल्प तरतुदीसहित निश्चित मार्गी लावली जातील असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी आणि मनशांती देणारी जावो. शुभेच्छुक चंद्रहास तावडे, ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण सदस्य. सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. शुभेच्छुक आमदार संजय केळकर. ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि मनशांती देणार जावो. शुभेच्छुक राजेश मडवी, उपाध्यक्ष ठाणे शहर भारतीय जनता पक्ष. प्रतिभा मडवी, नगरसेविका ठाणे महापालिका. ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे दिव्यांगांप्रती आपुलकी दर्शवणाऱ्या एका दिवाळी पहाटचं आयोजन उद्या करण्यात आलं आहे. दिव्यांग मुलांसाठी सण उत्सव म्हणजे चार भिंतींमध्ये आपल्या पालकांसोबत साजरा होणारा क्षण. मात्र ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी या विशेष मुलांसाठी एक पहाट आपुलकीची हा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्या सकाळी घंटाळी येथील साईबाबा मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमात विविध शाळांमधील तब्बल 60 दिव्यांग विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना यामुळे विविध कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. नृत्य, नाट्य, वेशभूषा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तू देऊन या मुलांना गौरवण्यात येणार आहे. ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमात प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जाणार असून ठाणेकरांना कापडी पिशव्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती डॉक्टर राजेश मडवी यांनी दिली. आज धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला दीपदान करण्यास सांगितले आहे. दक्षिण दिशा आपल्याकडे अशुभ मानली जाते, पण या दिवशी यमदीपदानाचा दिवस म्हणून आज पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो. कणकेमध्ये किंचित हळद घालून पिवळ्या रंगाचा दिवा करून त्यात कोऱ्या वस्त्राची वात लावावी असं शास्त्र सांगतं. जो दीपोत्सव साजरा करेल आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येत नाही असं मानलं जातं. धनत्रयोदशीचा दिवस डॉक्टरांच्या दृष्टीनंही विशेष महत्वाचा आहे. या दिवशी देवदानवांच्या समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला अशी कथा आहे. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. त्यानं आयुर्वेदाचे 13 ग्रंथ लिहिले. धन्वंतरीनं अनेक औषधांचा शोध लावला. धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी, कपाट यांची पूजा करून धनेगुळाचा नैवेद्य दाखवला जातो. दीपावलीनिमित्त सर्व ठाणेकरांना ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी, भरभराटीची आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी जावो हीच आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा.
ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहिनीने आज 5व्या वर्षात पदार्पण केलं आहे. ठाणे वार्ताने ठाण्यातील सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं प्रसारण व्हावं, स्थानिक कलाकारांना संधी मिळावी या उद्देशानं श्रीस्थानक वाहिनी ही 1 नोव्हेंबर 2013 धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू केली. आज या वाहिनीला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. सुमारे 1000 वर्षापूर्वी शिलाहार राजांची राजधानी असलेल्या पूर्वीच्या श्रीस्थानकाचा अपभ्रंश होत सध्याचं ठाणे हे नाव आल्याचं इतिहासकारांकडून सांगितलं जातं. ठाण्याचं हे ऐतिहासिक नाव घेऊन श्रीस्थानक वाहिनी सुरू करण्यात आली. सध्या इनकेबलच्या 975 क्रमांकावर आणि स्कॉड 18 केबलच्या 903 या वाहिनीवर श्रीस्थानक वाहिनीचं दिवसभर प्रक्षेपण सुरू असतं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंदी चित्रपट न दाखवता स्थानिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण गेली 4 वर्ष केलं जात आहे. अशा प्रकारे प्रक्षेपण करणारी ही एकमेव वाहिनी आहे. गुढीपाडव्यापासून श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग होत असून ठाणेवार्ता.com या संकेतस्थळावर लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक केल्यास आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवरही लुटू शकता. स्थानिक पातळीवर लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी श्रीस्थानक वाहिनी ही राज्यातली एकमेव वाहिनी आहे. अगदी फेसबुकवरही श्रीस्थानक वाहिनीचं प्रक्षेपण होत आहे. लवकरच ही वाहिनी जिल्ह्याच्या इतर काही भागात प्रक्षेपित होण्याची शक्यता असून लवकरच ठाण्यातील विविध कार्यक्रमांचं फेसबुक, यूट्यूब आणि केबलवरही एकाच वेळी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. श्रीस्थानक वाहिनीच्या वाटचालीत सहकार्य देणाऱ्या सर्वांचीच श्रीस्थानक वाहिनी शतशः आभारी आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील पहिल्या स्थानिक श्रीस्थानक वाहिनीचं 5व्या वर्षात पदार्पण. महापालिकेतील 2 समित्यांच्या माध्यमातून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवण्याचा उद्योग. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप. आणि नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त 5:05 पासून 6:35 पर्यंत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.